राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे असलेले पोस्टर फाडून त्यांचा अपमान केला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड हे नेहमी स्टंटबाजी करत असतात. प्रसिद्धीच्या झोकात राहण्यासाठी असे कृत्य नेहमी करत असतात. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसह जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणा दिल्या. तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्याकडून जितेंद्र आव्हाड यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, शहराध्यक्ष राजेंद्र पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती आत्माराम म्हाळके, मगन बावीसकर, गजेंद्र जयस्वाल यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. निषेध असो, निषेध असो, जितेंद्र आव्हाडचा निषेध असो. काल महाड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे चौदार तळ्यावरती त्या ठिकाणी मनुस्मृती जाळण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतला. परंतु त्या ठिकाणी तो कार्यक्रम घेत असताना त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेलं पोस्टर त्या ठिकाणी सरळ फाडलं आणि जमिनीवर फेकून दिलं. त्यांनी बाबासाहेबांचा घोर अपमान केला आहे. त्यांचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. त्याचप्रमाणे मनुस्मृती आणि असे ग्रंथ जाळणाऱ्या जितेंद्र आव्हाड, जितू खान याचं भारतीय जनता पार्टी चोपडा तालुका आणि जळगाव जिल्हा आम्ही सारे निषेध करतो. आज हिंदू धर्मावरती तो एक म्हणजे घालाच घालण्याचं काम हे लोक करत आहेत. त्याच्या मतदारसंघात मुंब्रा या मतदारसंघात अल्पसंख्याक समाज जास्त असल्यामुळे तो अल्पसंख्याक समाजाचं तुष्टीकरण करण्यासाठी हे सारे उद्योग आणि ही चमकोगिरी त्यांची चालू असते. हे चमकोगिरी करणारे आज महाराष्ट्रात असे अनेक नेते आहेत. ह्याच्यात जितेंद्र आव्हाड हे एक नंबरला आहेत. तर त्यांचा आम्ही तीव्र शब्दात भारतीय जनता पार्टी चोपडा तालुका निषेध करतो. लोकनायक न्यूज